हा महाराष्ट्र काय लेच्या पेशांचा देश नाहीये, ही वाघाची औलाद आहे, वाघाची। आणि या वाघाला कुणी जिवसलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे, आणि भविष्यात पाहायचं असेल। माझं नाव माहितीये का? हा टायगर। या बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत। हे मामुली लोक कुठून आलेत आणि आपल्यावर राज्य करतायत? नशीब, ऑफिसात फक्त आपण दोघच मराठी आहोत। अरे नशीब नाही, दुर्दैव आपलं। दक्षिणात्य कसे एकत्र येतात, एकमेकांना मोठं करतात। इडलीच्या गाडीवर प्लेट धुवायला सुद्धा ती आपल्या गावावरनं माणसं आणतात, पण आता नाही। आता उठाव लुंगी, बजाव पुंगी। पंचवीस वर्ष झाली हो या देशाला स्वातंत्र्य मिळून, पण अजूनही तोच लढा सुरू आहे। कारण एकच, मुलांच्या हाती काम नाही। 80% मराठी मुलांनाच काम मिळालं पाहिजे। ये नहीं हो सकता। तुमची विमानं हवेत उठतात, ती हवा जरी तुमची असली तर मग तुमच्या घरी जाण्याचे रस्ते माझे आहेत। सरकार के फैसले के खिलाफ कोई अपना फैसला सुनाएगा, इतना कौन सा बड़ा तोपे ठाकरे। माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरवत नसतात, ताकत मेंदूत असते। मला नेहमी वाटत की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे। का बोलवलं असेल इंदिराबाईंनी ह्यांना भेटायला? खरा वाक कसा असतो ते बघायचं असेल। क्रिकेट ही एक ऐसा जरिया है जो दोनों मुल्कों में दोस्ती का पैगाम ला सकता है। आप अपने देश के क्रिकेट के बारे में सोचते हैं और मैं मेरे क्रिकेट खेलने वाले देश के बारे में सोचता हूँ। आप ही के कहने पर आपके लोगों ने बाबरी मस्जिद को तोड़ दिया। आपको कैसे पता कि राम लल्ला वहीं पर पैदा हुए थे? नहीं तो पाकिस्तान में पैदा हुए थे क्या? जब बाल ठाकरे मुंबई पेटवतो तेव्हा दिल्लीच्या बुडाला ही चटके बसतात। पण काळजी घ्यायला हवी ना साहेब, ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर।